कीबोर्ड वापरण्याचे तंत्र बराबर टायपिंग करायचे असेल तर आधी कीबोर्ड वापरण्याचे तंत्र शिकून घ्यायला हवे सर्वप्रथम आपण अक्षरांची मांडणी पाहूया ए टू झेड ही अक्षरे कीबोर्डवर बटनांच्या तीन ओळीत दिलेली असतात याच अल्फाबेटिकल कीज या तीन ओळींना होम रो टॉप रो आणि बॉटम रो असे म्हणतात या तीन ओळीतील बटनांसाठी दोन्ही हातांचे अंगठे सोडून उरलेल्या चार बोटांचा वापर केला जातो टायपिंग करताना आपल्या हाताची बोटे मधल्या ओळींवर ठेवायची पद्धत असते म्हणून या ओळीला होम रो असे म्हणतात होम रोच्या वरची ओळ म्हणजे टॉप रो, रो। आणि होम रोच्या खालची ओळ म्हणजे बॉटम रो होम रोसाठी बोटांची स्थिती कशी असावी ते पाहूया होम रो साठी बोटांची स्थिती एस डी एफ अशी अक्षरांची सुरुवात होणारी ओळ म्हणजे होम रो आपण होम रो मधल्या कीज कशा प्रकारे वापरून टायपिंग करायचे ते पाहू दावा हात एस डी एफ या कीजवर असतो करंगळी ए वर अनामिका एस वर मधले बोट डी वर तर एफ आणि जी करता तर्जनी उजवा हात जे के ल, या वर, एल या कीजवर असतो करंगळी अर्धविरामवर अनामिका एलवर मधले बोट के आणि तर्जनी जे आणि एच वर याच बोटांनी कीज प्रेस करायच्या असतात टॉप रो साठी बोटांची स्थिती क्यू डब्ल्यू ई e, आर टी अशी सुरुवात होणारी अक्षरांची ओळ म्हणजे टॉप रो डाव्या हाताने सुरुवात करताना क्यू साठी करंगळी डब्ल्यू साठी अनामिका ई साठी मधले बोट आर आणि टी साठी तर्जनीचा वापर करा उजव्या हाताने सुरुवात करताना पी आणि ब्रॅकेट टाईप करण्यासाठी करंगळी वापरा ओ टाईप करण्यासाठी अनामिका वापरा आय टाईप करण्यासाठी मधले बोट वापरा यू वाय साठी तर्जनी वापरा बॉटम रो साठी बोटांची स्थिती झेड एक्स सी व्ही या कीज असलेली शेवटची ओळ म्हणजे बॉटम रो डाव्या हाताच्या करंगळीने झेड अनामिकेने एक्स मधल्या बोटाने सी तसेच तर्जनीने वी आणि बी टाईप करा उजव्या हाताच्या करंगळीने तिरकी रेषा अनामिकेने पूर्णविराम मधल्या बोटाने सल्पविराम तर्जनीने एम आणि एन टाईप करा दोन शब्दांमध्ये अंतर ठेवण्यासाठी वापरात येणारा स्पेस बार हा कोणत्याही हाताच्या अंगठ्याने प्रेस करतात